स्नेक काय चाललंय कुठला केक कसला केक काय चाललं होतं अरे मला माहित नाही आपण नॉर्मल स्लाइस केक खातो ना तसाच केक होता मला काय माहिती यार त्याचं काही उरलंय का रॅपर वगैरे मी डस्टबिन मध्ये टाकलं होतं काल बघ असेल म्हणजे असेल ना चेक कर शनाया हे काय काय झालं कशाला ओरडतोयस तू ओरडत नाहीये शनाया इट्स कॉमन सेन्स आपण सुद्धा काही खायचं असेल तर एकदा एक्सपायरी डेट चेक करतो लहान मुलाला खायला देताना तुला वाटलं नाही हे काय 10 फेब्रुवारी 2017 कधीच उलटून गेलीये आय एम सो सॉरी मला खरंच माहिती नव्हतं आणि खूप घाईघाई होती रे त्या दिवशी मला काहीच कळलं नाही सिरियसली अगं हे तू खाल्लं असतंस तर तुलाही त्रास झाला असता अरे हो बरोबर आहे तुझं पण काल ती फोटोशूटची घाई होती ना सगळी त्यात सिरियसली मला नाही कळलं मी सिरियसली मुद्दाम नाही केलं यार कनाया मुद्दामून असो किंवा कसंही असो मला माहिती आहे तुला लहान मुलं आवडत नाही अथर्व तर त्याहून आवडत नाही त्याला फूड पॉइझनिंग किंवा असा काही त्रास झाला असता तर किती पडलं असतं आपल्याला तरी तो तुला सांगत होता की ते काहीतरी आंबट लागतंय मला नाही आवडते पण तू दुर्लक्ष केलंस त्याच्या बोलण्याकडे सिरियसली मी मुद्दाम नाही केलं आणि मला खरंच कळलं नाही मला वाटतं नेहमी तो जसं मला त्रास द्यायला काहीतरी मस्ती करत असतो तसंच काहीतरी केलंय मला खरंच नाही कळलं सिरियसली सॉरी शनाया त्याला अक्कल नाहीये तो लहान आहे अजून तो काही ईशा किंवा तुझे मित्रमैत्रिणी नाहीये तुझ्याशी बरोबरीने वागायला राधिका दरवेळेला काहीतरी त्याला बाहेरचं खायला देताना आधी स्वतः खाऊन बघते मग त्याला खायला देते म्हणून हे असलं काही होत नाही ते बोलते तरी याला राधिका बद्दलच बोलायचं शनाया बास तुला सिरियसनेस कळतोय का परिस्थितीचा तुला बोलू नये काय उपयोग आहे माझेच दिवस खराब चालले आता याने परत एकदा सिद्ध झालंय की आपण अथर्वाला सांभाळू शकत नाही बाबांना बोलायला परत एक संधी मिळाली आपण हरलोय आता अथर्वालाच आपल्याकडे राहायला यायचं नाहीये नाही सगळंच संपलंय अथर्वही गेला ते कम्प्लीट मॅन ऑफ द इयरचं टायटलही गेलं आणि आता अथर्वही इथे येत नसल्यामुळे राधिकाही डिवोर्स पेपरवर सह्या करणार नाही त्यामुळे तेही गेलं सगळं एका चुकीमुळे झालंय काय यार केकचं यार गॅरी ऐक ना पंकज तुला काहीच माहिती नसतं का आता काय झालं अरे अरे राधिकाच्या लोन साठी नाना गॅरंटर म्हणून राहणार आहेत मग मग काय राधिकाशी आपला काहीच डायरेक्ट संबंध नाहीये तर ते कशाला गॅरंटर म्हणून राहत आहेत ठीक आहे ना तू त्यांचा प्रश्न आहे तुझ्याकडे तरी कुणी आलं नाही ना काही मागायला मग कशाला एवढा विचार करते तू पण ना त्यांच्यातलाच आहेस समिधा अगं असं गॅरंटर राहिलं काय होत नाही तू नको एवढा विचार करूस नाही कसं उद्या जर का राधिका हे हफ्ते फेडू शकली नाही ना तर सगळे हफ्ते नानांना फेडायला लागतील याचा विचार केलायस का पण असं झालं तर ना आणि तू कशाला वाईटच होईल असा विचार करतेस थिंक पॉझिटिव्ह समिधा हे बघ मी सगळ्या बाजूने विचार करते आणि नंतरच बोलते आय एम सो शुअर ही राधिकानं त्यांचं सगळं सेव्हिंग वापरणार आहे आणि हे आंधळ्या प्रेमाने तिला सगळं दान करून टाकणार हे बघ असं बोलू नये पण उद्या जर का काही झालं नाना नानींना तर एवढे पैसे आपण कसे उभे करणार आहोत याचा विचार केलायस का तू समिधा हे बघ नाना एवढेही अज्ञानी नाहीयेत त्यांनी ना नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार केला असणार हे बघ काही दिवसांचा प्रश्न आहे तू ना जरा शांत राहू की त्यांचं ते बघून घेतील काय करायचं सगळं अति होत चाललंय सर आनंद ये ना यार फॉर्मॅलिटीज कसल्या पाळतो ये लवकर काय झालं त्यांनी इमर्जन्सी अरे इमर्जन्सी म्हणजे आनंद ते सगळं सोड तू मला सांग त्या कॉम्पिटिशनच्या कमिटीचं काही उत्तर आलं का तू फॉलोअप घेतला होतास का काय म्हणताय ते हो आलाय मेल काय आपण नंतर बोलूया नंतर काय सांग मला आत्ताच्या आता अरे गुरु तू आता सी यू लुक पॅनिक सो आपण नंतर बोलूया ना आनंद टाइमपास करू नकोस मला आत्ताच्या आत्ता सांग दे हॅव रिजेक्टेड काय हो मेल आलाय
या यादीतून तुझं नाव डिलीट केलं. वा सुपर मस्त. मग काय आनंदजी, खुश असाल ना तुम्ही? हो, आय एम व्हेरी हॅपी. त्या यादीतून माझा मित्राचं नाव डिलीट झाला, सो आय एम व्हेरी हॅपी. तसंही तो काय हॅपी फॅमिली असा दिखावाच करत होता. स्वतःच्या बायकोला घराबाहेर काढलाय आणि स्वतःच्या मुलाला सांभाळता येत नाही. आनंद, ओरडू नकोस गुरु. तुला काय वाटलं या आनंदच्या विषमुळे तुझं नाव डिलीट केलंय? हा, तुला काय वाटलं इथे ऑफिसमध्ये काय चाललंय याच्यावर सिनियर्सचं लक्ष नसतं? तुझ्या बायकोला घराबाहेर काढलायस, घरी एक परकी ती शनाया राहते तुझ्या सोबत, हे सगळं कोणालाच माहीत नाही असं वाटतंय का तुला? आणि असं जर तुला वाटत असेल तर मूर्ख आहेस तू. हे बघ गुरु, तुझं वाईट व्हावं असं मला अजिबात वाटत नाही, पण वहिनीवर अन्याय होऊ नये असं मला नक्की वाटतं. आणि वहिनी आल्या होत्या ना, पण वाईट इराद्याने नाही, येऊन सत्य लपवण्याचा प्रयत्न केला त्याने. पण खरं किती दिवस लपणार गुरु? ही चर्चा फक्त ऑफिसमध्ये आणि तुझ्या सोसायटीमध्ये होत असेल असं नाहीये. बिझनेस वर्ल्डमध्ये अशा बातम्या पसरायला वेळ लागत नाही. दोस्त हूं तेरा, सल्ला नाही देणार पण विनंती करतो, आधी कंप्लीट मॅन बन, मग अशा टायटलचा मागे लाग. इथून चुकूनही असं करू नकोस. घरातली कामं कोण करणार आहे मग? तू करणार आहेस? लादी पुसणं, भांडी घासणं, हे आणि हे खात बसणार आहेस का रोज? मग तरी बरं, आमच्या घरी काम करायला राधिका आहे, तुझ्याकडे कोण आहे विचार केलाय? पण मग काय सर्वंटचे टँट्रम सहन करायचे का? असंच असतं बाई, अडला हरी गाढवाचे पाय धरी असं म्हणायचं आणि गप्प बसायचं. हरी नाही, जाऊ दे. बरं, मला तुला एवढंच म्हणायचंय की बकुळाला कामावरून काढून टाकून स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेऊ नकोस प्लीज. मच कुऱ्हाड? ओके फाईन, नको सांग. हे बघ, आणि आपला खरा प्रॉब्लेम राधिका आहे, बकुळा नाही. ती इथे आहे ना, हीच खरी मेक आहे. मेक? सोड, जाऊ दे. वा राधिके, वडीची भाजी फर्स्ट क्लास झाली आज, खूप दिवसांनी खाल्ली ग. नानाजी तुम्हाला आवडते ना म्हणूनच केली मी. तसे तुम्हाला ते तेलकट तुपकट तळणीचे पदार्थ खायचे नाहीत ना? नानीजी, तळणीच्या पदार्थांवर ना आठवलं, घरातल्या पापड कुरड्या संपत आल्यात. आणि उन्हाळा सुरू झाला असते तर रोज एक एक पदार्थ करून घेऊया ना आपण. चालेल, पण जरा 2 दिवसानंतर करूया. का हो ना? अगं, तुला सांगायचंच राहिलं, आम्ही दोघं ना 2 दिवस चिपळूणला जाऊन येतोय. हो, यांच्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे म्हणून जातोय. हो का? बर, ठीक आहे. मग असं करते, जिरा मोहरी उन्हात टाकते आणि हळदीला पण ऊन द्यायलाच हवंय ना. अगं हो, पण तुला काय स्वस्थ बसवत नाही का? जरा स्वस्थ बस ना, सारखी कामं काहीतरी उकळून काढत राहतेस. नानीजी, कधी ना कधीतरी करायचंच आहे ना, मग उद्याचं काम आज केलं म्हणून काय बिघडलंय? आता आम्ही जाऊन येतो, मग करूया सगळं. बर, मी काय म्हणते, तू आणि अथर्व पण चला ना आमच्या बरोबर. काय चे काय बोलून राहिला तुम्ही? अथर्व सुद्धा मजा येईल जरा. हा, तुलाही जरा चेंज होईल ग. 30-30 कामं सारखी करत राहतेस, घर, स्वयंपाक, अथर्वची शाळा, तयारी, माणसं भेटतील, ओळखी होतील. नानीजी नको ना, अथर्वची शाळा आहे ना. नाही, ती कशी येईल? अथर्वची एक्झाम आहे ना. हो ना, आय खरंच परीक्षा आहे. हो ना,
आणि तुला खूप काळजी आहे ना ग त्याच्या परीक्षेची. तूच अभ्यास का नाही घेत त्याचा? नाही, मला बरीच काम आहेत. राधिका, या समिधा पासून ना जरा सांभाळूनच राहा. गोड गोड बोलेल आणि तुला अशी गुंडाळून ठेवेल ना, कळणारच नाही. अगं तिच्या मनात काय चाललंय थांग पत्ताच लागत नाही आपल्याला काही. नानीजी, काहून असं बोलताय? अहो चांगली आहे ती, असं नका बोलू. आणि मला काळजी करू नका तू. हा जनी, हा नानी, मी अर्ध्या तासात पोहोचतो. हो नानी, अगं पोहोचतोय मी, तू मीटिंग नको कॅन्सल करूस. त्यांना जरा चहा कॉफी देणं बसायला लाव. हा आलोच मी. शनाया मॅम? नाही, शनाया मॅम कदाचित नाही येणार आहेत, पण तरी मी विचारतो एकदा. हा आलोच, आलो, बाय बाय. चला, आज फार महत्वाच्या मीटिंग लाईन अप आहेत. आज माझे पण खूप महत्वाची मीटिंग आहे पार्लर मध्ये. शनाया, आपण ऑफिस मध्ये एका महत्वाच्या पोस्ट वर आहोत आहे ना लक्षात? नाही नो, मला नाही यायचं आज ऑफिसला. मूड नाही मला. मूड नाहीये? आजकाल बरेच ना नसतो मूड. असं नको ना करूस बच्चा. आठवड्यातून ऍटलीस्ट 4 वेळेला तरी येऊ शकतेस. हा कोणता आहे तो रे? मला नाही कळत काय करायचं ऑफिस मध्ये येऊन. आणि मी काही डिसिजन घेतलं ना तरी ते ओल्ड फर्निचर पानवलकर आणि आनंद काहीतरी करून ते रिजेक्टच करतात. ऐक, पानवलकर खूप एक्सपिरियन्स्ड आहे, ते उगीच क्रॉस करणार नाहीत. आणि आनंद, आणि आनंद, आनंद पर्पजलीच करतो ना, आणि इवन यू नो दॅट. ते काही असू दे शनाया, पण असं बरं दिसतं का? हा एवढ्या महत्वाच्या पोस्ट वर आहेस तू आणि येतच नाहीस. मग लोकांना उगीच बोलायला काहीतरी कारण मिळतं, मग ते बोलले की तू मला सांगतेस. ठीक आहे ना, जाऊ दे ना, पण आज नको प्लीज. मी उद्या बसून येते ना, प्लीज. चल, मला उशीर होतोय, मी निघतो. आणि मी काय म्हणतो, ते तुझं पार्लर वगैरे कर की आज कॅन्सल. चल ना ऑफिसला. ए नको ना प्लीज, उद्या प्लीज, आज नको. हॅलो. नाही, मी नाही ओळखला आवाज. केडी, केडी, हा काही सोबत कसा आहेस तू? तू किती दिवसांनी फोन केलास? तू काय कस कुठे असतो आता? काय काय बोलतोस तू कधी आणि कधी भेटला तुम्ही? मी सोबत हाऊस अकी हाऊस सुजन हाऊस शार्दूल एव्हरीवन वाज देअर. शिट यार, मिस्ड इट यार. शिट शिट, काय करताय तुम्ही? ओके ओके, काय बोलतो, कुठे येतो आता? बॉडी वॉज सो हॉट. अरे यार, भेटाना यार प्लीज. आणि सनील आपण घेऊन येणार यार प्लीज, सिरियसली. अच्छा ऐक ऐक, हॅलो ऐक, मी तो थोड्या फोन करते. हो थांब, थोड्या फोन करते, बाय, सी यू. काय कोण आहे हा केडी? काय माणसं? अरे केडी म्हणजे केडीचं नाव काय? आणि बाकीची ही सगळी नवीन नावं कोण आहेत सगळे? अरे हा सगळा आमचा कॉलेजचा ग्रुप आहे. काय मजा करायचो माहितीये? आय सो मिस देम. केडी आणि मी तर बेस्टीज होतो माहितीये. बेस्टी? हा, पण आता फक्त मी आणि मीच तुझा बेस्टी आहे माहितीये ना तुला? मला फक्त ही नावं माहिती नव्हती म्हणून विचारलं. मी नाव माहिती नव्हते म्हणून. चल बाय, मी निघतो. ओके सिरियसली डूड, व्हाट? अरे बाय, सी यू. बर झालं गेला, मला पर्पजलीच ऑफिसला जायचं नव्हतं. आज तर समिधा सोबत मी राधिकाची वाट लावायची. आय एम सो गॉन सी टू इट की ती बिल्डिंग सोडून जाईल. मिशन राधिका कंटिन्यू.
शनायाचं हे फ्रेंड प्रकरण जरा जास्तच वाढायला लागलंय. तिथे शनायाचं टेन्शन, तिथे अथर्वच. अथर्व काही केल्या घरी यायला तयार नाहीये. काही करून त्याला मनवलं पाहिजे. Shall we come in, sir? Come in. बस काय आहे आज दोघही एकदम आला. एनिथिंग सिरियस? नाही सर, नथिंग सिरियस. मग सर, परवा जे काही झालं त्याच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब आहात का? नाही आनंद, फक्त तेवढंच रिझन नाही आहे. मग काय झालं? तुला तर माहिती आहे अथर्व माझ्याकडे होता. होता तर होताच म्हणावं लागेल. त्याला अचानक रात्री पोटात दुखायला लागलं आणि तो राधिकाकडेच निघून गेला. बर, मला हे सकाळी कळलं राधिकाशी बोलल्यानंतर. तोपर्यंत काही पत्ताच नव्हता. त्याला आणायला गेलो तर आता नाही म्हणतोय यायचं, राधिकाकडेच राहणार म्हणतोय. अरे 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 अरे, असं बोलला तू? आता 8 दिवस अथर्वला सांभाळण्याची जबाबदारी आमच्याकडे होती आणि त्याला जर नीट सांभाळलं तर आणि तरच राधिका डिवोर्स पेपरवर सह्या करणार होती. आता हे काही डिवोर्स वगैरे मला खरं वाटत नाही. काय खूप हसू येत आहे का हा जेनी? हसू येत आहे? नो सर. व्हॉट नो सर? हे बघा, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, मला पुरेपूर माहिती आहे की तुम्ही दोघंही शनायाच्या विरोधात आहात आणि त्यामुळे जे काही घडलं त्यामुळे तुम्हा दोघांना आनंदच झाला असेल हे मला माहिती आहे. सर, मी काही बोलू का? आय मीन, मित्र म्हणून बोलू का? तत्वज्ञान शिकवणार नसशील तरच तोंड उघड, नाहीतर आत्ताच्या आत्ता बाहेर गेलास तरी चालेल. खरं यार, कसं आहे ना, अथर्वला तुम्ही दोघेही हवे आहात. जरा विचार कर, डिवोर्सची घाई करू नकोस. पुन्हा एकदा विचार कर आणि डिवोर्सची घाई करू नकोस. घाई करू नकोस? काय बोलतोस तू आनंद? इट्स ऑलरेडी टू लेट. अरे तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये का? राधिकाशी आता माझा काही संबंध नाहीये. ती माझ्या आयुष्यात परत येणार नाहीये. आता माझं प्रेम फक्त आणि फक्त शनाया आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे. ओके? हे ना आता तुम्ही दोघही समजून घ्या आणि त्या राधिकाला पण समजवा. कळलं? ऑफकोर्स सर, इट्स युअर डिसिजन. आफ्टर ऑल इट्स युअर पर्सनल लाईफ. सो वा, थँक्यू जेनी. नाही तुला तरी ऍटलीस्ट कळलं ना की दिस इज माय पर्सनल लाईफ आणि माय पर्सनल डिसिजन. हा, आय होप इतरांनाही कळेल. कसले आवाज? हे इंडस्ट्रियल एरियामध्ये काय झोपडपट्टी काढली काय यांनी नवीन? ते बेकायदेशीर नवीन दुकानं सुरू झाली आहेत ना इथे. अरे बरं वाटतं का आपल्याकडे कोण क्लायंट्स येतात? त्यांना काय वाटेल कुठल्या एरियामध्ये ऑफिस उभारलंय आपण? हा न्यूसेन्स दिवसेंदिवस वाढत चाललाय, बघा काहीतरी त्याचं. एनिवे सर, आय केम टू रिमाइंड यू, आज सर तुमची मीटिंग आहे. हा, ते सोनी, मिस्टर सोनी, राईट. ते खास मुंबईला तुम्हाला भेटायला आलेत. त्याचे पॉइंटर्स मला मेल करून घ्या. आय ऑलरेडी डिड सर. ओके, ठीक आहे ना. एक तर या राधिकाचं टेन्शन, अथर्वचं टेन्शन, त्याच्यात आता हे काहीतरी नवीन आवाज सुरू झालेत. विचार करा, उद्या क्लायंट समोर बसला आणि त्याच्यासमोर हे आवाज सुरू झाले तर काहीतरी महत्त्वाचं बोलत असताना कसं वाटेल? सर, होपफुली एव्हरीथिंग विल बी सॉर्टेड, डोंट वरी. गॉड नोज, माझं तर लोक भणभणायला लागलं आता. सर, शुड आय सेंड कॉफी फॉर यू? जेनी प्लीज, खरंच पाठव. आणि एक काहीतरी डोकेदुखीची गोळी पण पाठव प्लीज. राईट अवे सर, थँक यू. थँक्स. यार शांत हो जा. क्या है ना, अगर शांति से अपना दिमाग लगाएगा तो चुटकी बजा के सॉल्यूशन मिल जाएगा तुझे. इसीलिए थोड़ा शांति से सोच, खाई मत कर. अपनी शादी, अपने संसार, अपने बच्चे के लिए सोच प्लीज. डिवोर्स के लिए खाई मत कर.
आणि सर त्या क्लायंटला जे पण काही हँडल करायचं ना ते मी करतो, डोंट वरी.